नमस्कार मित्रांनो, माझं नाव अमित, वेलकम टू माय ब्लॉग। स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका फ्रेंड्स। मी आहे माझ्या गावी, काल मी गावी आलो रात्री 12 वाजता आणि आज एकदम सकाळ एकदम झालेली आहे आणि थोड्या वेळात ऊन पण लागणार आहे कारण की खूप ऊन आहे गावाला असं बोलतात सगळे। आता तर वाजले 10 वाजता, एवढं ऊन लागत नाही आहे। आज मी गावी 2 दिवसाच्या रिफ्रेशमेंटसाठी आलेलो आहे कारण की मुंबईची दगदग माहीतच आहे तुम्हाला, मुंबईला पण खूप गरम होत आहे आणि ऑफिसची दगदग चालू आहे। तर मग 2 दिवस थोडं रिलॅक्स म्हणून आलो आहे गावी, तर खूप बरं वाटतं आहे। गाव बोलल्यावर थोडंसं एक्साइटमेंट असतेच आणि एक्साइटमेंट आहेच आज। तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया आपण। झाडं खूप मोठी झाली आहेत घराच्या आजूबाजूची आणि आंब्यांच्या झाडाला स्पेशली फळं आलेली आहेत यावर्षी खूप जास्त, मागच्या वर्षाच्या पेक्षा यावर्षी खूप जास्त फळं आलेली आहेत, तर ते तुम्हाला दाखवणार आहे मी आज। तर एक आंब्याचं झाड आमचं आहे, त्याचे आंबे उतरवायचे आहेत आज, म्हणजे आंबे काढायचे आहेत, ते मुंबईला घेऊन जाणार आहे। तर मित्रांनो, दिवसाला सुरुवात करूया। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करा। तर फ्रेंड्स, मी आज आलो आहे माझ्या मोठ्या भाऊ बरोबर आणि आरव आमचा ऑलरेडी गावी होताच, द्वी झालेला आहे। माझं ऑफिसचं काम चालूच आहे, थोडंफार मी करतोय, जाम गरम होणार आहे सुरुवात, आपण थांबलाय। तर फ्रेंड्स, बघा, हे 2 आंबे खाली पडले झाडाचे, तर ते आता आपण बघूया कोणता आंब्याचं झाड आहे ते। आता ॲक्च्युली आंबे सगळे काढावे लागणार आहेत कारण की उद्या जाणार आम्ही मुंबईला। ॲक्च्युली घराभोवती 3-4 झाडं आंब्याची, तर हा जो आंबा आहे तर बघा, या आंब्याचा आहे। आंबे बघा किती आले आहेत, खूप पूर्ण भरलेले आहे आंबे यावर्षी। तर हा ॲक्च्युली लागलाय पाडाला आंबा, खाली पडलेला सकाळी, पिकलेला आंबा आहे हा। तुम्हाला हिरवा वाटत असेल पण ॲक्च्युली पिकलाय हा। तर आता आज सगळे आंबे काढू आम्ही दुपारनंतर आणि घेऊन जाऊ मुंबईला वाटायला सगळ्यांना, कारण की हे गावठी आंबे आहेत पण खायला इतके गोड आहेत। आमचं जुनं गाव आहे, तिकडचे एक बियो आणलं होतं आम्ही आंब्याचं, तर इथे लावलं होतं। अजून 2 आंब्याचे झाडं त्या बाजूला आहेत, तिकडे जाऊया आपण। आणि हे बघा, थोडंसं चेंजेस केलं आहे घराच्या बाजूला, टाईल्स लावून घेतात पप्पांनी, सगळं खराब झालं होतं। आणि हे जांभळाचं झाड आहे, जांभळा आले नाहीत यावर्षी। एक आंब्याचं झाड आहे इकडे, हा एक आंबा आहे, त्याचे आंबे ऑलरेडी काढलेत कारण की ह्याचा लवकर पाठ लागला यावर्षी, म्हणून सगळे आंबे काढून टाकले पप्पांनी, काल परवाच काढलेत बोलत होते मला। आणि आमचे पप्पा बघा तिकडे ज्वारी शिकवत आहेत। आणि हा एक मेन आंबा आहे, ह्याचे आंबे किती मोठे आहेत बघा, कमीच आंबे आले पण खूप मोठे आहेत आंबे, थोडेसे लांबडे आंबे आहेत हे। ॲक्च्युली पप्पांनी जेव्हा त्यांच्या कंपनीमध्ये एक झाड होतं आंब्याचं, त्याचे बी आणलेलं होतं, कोय आणलेली, तर ते लावून ॲक्च्युली झालेलं आहे। हे बघा किती मोठे मोठे आहेत। आणि एक तोतापुरी आंब्याचं झाड पण आहे, बरेच आंबे आहेत वरती पण आहेत। आणि हे काकाचं बघा, काकाचे आंब्याचे झाड बघा किती आहेत, त्यांना पण खूप आंबे आहेत। त्या बाजूला छोट्या काकाचं आंब्याचं झाड आहेत, त्याला पण खूप आंबे आहेत। आणि आमची स्कूटी बघा, आम्ही याच वर्षी आणली आहे गावाला, इथे गावाला एक स्कूटी लागते म्हणून आणलेली आहे। बाईक होती, तिथे ॲक्सिडेंट झालेला आहे, बघा आंबा पडला आहे। हे बघा काकाच्या आंब्याला आंबे बघा किती आहेत मस्त। आवळ्याच्या झाडाला आवळे पण आले होते, हे बघा आवळे पण आहेत त्या बाजूला। हे आमच्याकडे पण आवळ्याचं झाड आहे, तिकडे पण आवळे आले असतील, बघूया आपण थोड्या वेळात। हे बघा इकडे आवळे बघा किती आहेत, हे बघा हे काकाचं आहे, मोठ्या काकाचं आमच्या आवळ्याचं झाड आहे। हे आंबा आहे जो आहे त्याच्या एक्झॅक्ट समोर तिकडे त्या बाजूला, तिकडे तोतापुरी आंब्याचं झाड आहे। तोतापुरी आंबे तुम्हाला माहीत असेल, माहीत नसेल तर गुगल करा, एवढंच बोलून ह्याच्यावरती मला माहीत नाही। हे बघा हा आंबा बघा, शेप बघा, तोतापुरी आंब्याचे फोटो काढते हो वर्षातून एकदाच बघायला भेटतात ते आंबे, पुढच्या वर्षी आलो तर ठीक, काका विचारतात काय करते मला शूट करते। हे आपलं बदामाचं झाड मस्त नेहमीप्रमाणे एकदम मोठं झालेलं आहे। आणि आय थिंक सरडा होता सरडा बघून बघून पळतोय, लपतोय तो खाली, कुठे गेला खाली पळायला वाटतं। आपली गाडी बघा उभी आहे सावलीत, सावली आहे छान, पण तिकडे लावलेली गाडी गरम होईल,
हे बघा हे छोट्या काकाचं आंब्याचं झाड आहे, एक नंबर. किती आंबे आहेत, खूप आंबे आहेत या आंब्यावरी. यावर्षी आंबे आले, या आंब्याला खूप आंबे आले. दरवर्षी असतात काकांकडे आंबे. मस्त. इकडे पण आंबे झाड आहे, तीन आंबे दिसत तर नाही. आंब्याला जास्त नाही, तिकडेच आंबे आहेत. यावर्षी काढले असतील बहुतेक, आय थिंक. जांबाची झाडं पण आहेत, घरातलं जांबाचं झाड पण त्याला जांबच नाही. हा बोलता आरोग्य इकडे जांब आहेत म्हणून बघूया. आणि हे बघा, मागाशी तुम्हाला दाखवलं मी, लांबूनच दाखवलं. जाऊन बघा आवळे बघा किती आहेत. ओहो, फुल लोडचे लोड आहेत आवळे. बघू, काढून घेऊन जाऊया आपण नंतर. हे बघा, काकाच्या घरासमोर जांबाचं झाड बघा. ओहो हो, एक नंबर, खूप भरलंय. हे बघा, काढले त्या दिवशी काढले, आता काढले. वरती जाऊन ते आहेत ना. अरे वा, हा मग खाणार ना भाई, पकड चढत समोर समोरची खायची ना. एवढी हे बघ, एक नंबर. हे बघा किती जांब आहेत, ते भरले बघा पूर्ण. वा, खूप जांब आहेत. पीच बघा, ग्राउंड आहे. लांब गरम आला आत्ताच. अरे बापरे, हा हा हा, फणस वगैरे नाहीत. आहेत दोघा तिघांकडे, पण त्यांनी काढून नेले असं बोलतायत. एक जांबाचं झाड आहे, पण याला जांबत नाहीत. तुम्हाला मागची दाखवलं मी. बापरे, आताच गरम वाला आलं रे, बेकार. तीन साडेतीन पर्यंत गरम असेल. अरे बाबा, डेंजर. हापूस आंबा कोणता आहे? हा बाजूचा आंबा, हापूस आंबा करता. हा बाजूचा इकडे आहे तोच ना, कुठे आज तोच आहे ना. हा हा, मोठा आंबा ना. ज्वारी बघा, आपल्या शेतातली आहे. आणि हा आंबा, हा हापूस आंबा पप्पा बोलतात. आला आंबेच नाहीत, पण कुठे आतमध्ये असतील बहुतेक. बघू, मला एक दाखवायचं राहिलं. हे बघा, चेंजेस केलेत थोडे. टाईल्स लावलेत पप्पांना, पण काय सुचलं नाही, एक काम केलंय, टाईल्स लावून टाकला घराला. कडीपत्ता, डाळिंब सगळी झाडं सुकली उन्हात. हापूस आंबा बोलताय पप्पा. ऊन जाम लागलंय आता, जाम गरम पण होत आहे. बाहेर थोडस वारा पण सुटला, पण गरम वारा. आणि ते पक्षी बघा, काय मस्त आहे झाडाच्या आतमध्ये. दिसलं काय नाही, उडालं वाटतं. जाऊ दे, हा इथे जरा बरं वाटेल. हा थोडीशी हवा लागते इकडे मस्त. आणि बघा, हे आमचे जुन्या गावचे दरवाजे आहेत, जुन्या गावचं घर आहे ते दरवाजे. इथं ॲक्च्युली हे होतं, ग्रेनाईट होतं, तुटलं वाटतं. पप्पांनी जुगाड लावला, देसी जुगाड. आणि हा एक फ्लॅट तिकडे बाकडा समोर होता, तो इकडे आणला आहे. हा नारळ झाड बरंच मोठं झालं, इथे सावळीच झाली आता मस्त, एकदम गारगार, एकदम मस्त इथे वाटतं आहे. दुपारी तो आंबा पण उतरवणार आहे खाली. आधी सगळं शेती असायची इथे पूर्ण, थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसानंत. आता सुरू होईल शेती आय थिंक. काकी बघा, आमच्या लाड काकी हसतायत. आता सगळं उजाड समोर पण, ते काय आहेत ना समोर, केळीची झाडं, पपईची झाडं, त्यांची सगळी झाडं झाडं भरपूर लागली आता गावात. हा 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 हा, बरं बरं, ते आपलं बरं असलेलं बरं. सगळं सोयी करून दिलं. आमचे
बुवांच्या झाडांना लिडूक आहे, लिडूक आता उड्या मारत बघा गेल्यावर जवळ. कोंबड्या बघा सगळ्या खाऊन पौष्टिक एकदम इकडे. लिडूक बघा घाबरलं घाबरलं वाटतं. नाही या 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 लिडूक पिल्ला एक नंबर. कोंबड्या पण तेवढाच येते बघा, पळायला सगळ्या लांब लांब पळत आहेत. बरं वाटतं जरा गावाला हे सगळं असं बघितलं ना दगदग थोडीशी कमी होते. मारे बिगेल भावा नको ते मागे काय काय गव्हर्नमेंटने ते कानात घातले गेलो त्याच्या, ते गव्हर्नमेंटने दिलेले टॅग आहेत. ते काय आजारी वगैरे पडले आणि काही झालं त्याचे पैसे वगैरे भेटतात शेतकऱ्यांना. ह्याला अजून लावलं नाही तसं, मला वाटतं त्याचं अजून हे केलं नाही आहे. नाही पिल्ला तर फ्रेंड्स आता आम्ही चाललो आहे कुशेसावळीला. थोडंसं काम आहे, बाईक घेऊन जात नाही आहे कारण की ऊन खूप आहे, त्यामुळे मोठी गाडी घेऊनच जावं लागणार आहे. अरे चल ये दुई ये, दोघा पोरं आहेत कंटाळली बिचारी, त्याला पण घेऊन जातो. रोडचं मला वाटतं काम चालू आहे, पाईपलाईनचं काम चालू होतं वाटतं, है ना, है ना रे. पाईपलाईनचं काम चालू होतं म्हणून जगेल खोदून ठेवलं आहे म्हणून ते असं थोडंसं हे झालं आहे. काय प्रॉब्लेम नाही कसा बोल ना. हा राहू दे राहू दे चालू राहू दे, मिळेल ते माझ्या ऑफिसचे. काय म्हणणार आता यार ऑफिसमध्ये कंटाळलं आहे त्याच्या आम्ही, एवढं वेंडी काम आहे ना ऑफिसचं, कुठे जायला पण देत नाही आणि कुठे यायला पण देत नाही. कोण येतं की नाही तुझ नाही येत वाटतं.